माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील सध्या कुठे आहेत असा प्रश्न सर्वसामान्य अमळनेरकर आता विचारू लागले आहेत. कुठे आहेत म्हणजे ते तर आपल्या गावी राजवडला शेतात रमले आहेत अशी चर्चा आहे. अधूनमधून ते अमळनेर शहरात एखाद्या कार्यक्रमात दिसून देखील येतात. मात्र काल परवा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची शाखा उद्घाटन करताना ते पालकमंत्र्यांसोबत पुन्हा दिसून आले, त्यामुळे पुन्हा एकदा अमळनेर शहरात चर्चा सुरू झाली. कृषिभूषण सध्या कुठे आहेत, कुठे म्हणजे कोणत्या पक्षात आहेत, कदाचित या प्रश्नाचं उत्तर स्वतः दादा देऊ शकतील. 2019 विधानसभेची निवडणूक संपन्न झाल्यानंतर पहाटेच्या शपथविधी झाल्यानंतर फटाके वाजवणारे दादा, त्यानंतर पुन्हा ठाकरे सरकार आल्यानंतर फटाके वाजवणारे दादा अमळनेरकरांनी पाहिले आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मंत्री म्हणून गुलाबराव पाटील जेव्हा अमळनेर मार्गे धरणगाव परतले तेव्हा देखील अमळनेरमधून फक्त एकमेव माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी स्वागताची होर्डिंग लावत त्यांचं जंगी स्वागत केलं. आता पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी साहेबराव दादांची उपस्थिती अनेकांनी पाहिली, त्यामुळे माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत पाटील सध्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र अपक्ष म्हणून आमदार झालेले दादांचा जनता जनार्दन हाच पक्ष आहे, त्यामुळे ते सध्या कुठे आहेत आणि खरोखर ते पालकमंत्र्यांसोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जातील का, हे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं खुद्द दादा देऊ शकतात. दारू पिऊन पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून करणाऱ्या चोपडा तालुक्यातील शिवरे बुद्रुक येथील आरोपीला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आज सुनावली. शिवरे बुद्रुक तालुका चोपडा येथील नारायण केरा भिलाला वय 40 हा 28 मार्च 2021 रोजी रात्री पत्नी गणूबाई नारायण भिलाला वय 35 हिच्यासोबत नेहमीप्रमाणे दारू पिऊन भांडण करत होता. नारायणने तिच्या डोक्यात उलटी कुऱ्हाड मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिला गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेत असताना तिचा मृत्यू झाला होता. मोठ्या मुलाने फिर्याद दिल्याने आळवत पोलीस स्टेशनला या नारायणविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल यांनी या कामी 10 साक्षीदार तपासले. यात आरोपीचा मुलगा निलेश, भाऊ, पुतण्या आणि डॉक्टर प्राची सुरतवाला, डॉक्टर वैभव सोनवणे यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपी नारायण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी गरीब असल्याने त्याला न्यायालयाने दंडाची शिक्षा नाकारली. पैरवी अधिकार म्हणून हिरालाल पाटील आणि अशोक साळुंके यांनी काम पाहिले. भारत जोडो यात्रेच्या शेगाव येथील सभेला जाण्यासाठी अमळनेर काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. या संदर्भात नियोजन बैठक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी अध्यक्ष तथा भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक संदीपभैया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाली. यावेळी शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी अमळनेर तालुक्यातून 20 ST बसेस भरून जाण्याचा निर्धार तसेच कार्यकर्त्यांनी नियोजन केलं असल्याचे यावेळी सांगितले. या संदर्भात कार्यकर्ते कामाला लागले असून दिनांक 23 नोव्हेंबरपर्यंत सर्व नियोजन होण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी अध्यक्षांना दिलं. यावेळी माजी अध्यक्ष संदीपभैया पाटील यांनी शेगाव सभेसाठी लाखोने गर्दी होणार असल्याने सगळ्यांनी काळजीपूर्वक नियोजन करण्यास सांगितले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सुलोचनाताई वाघ, जिल्हा OBC सेलचे अध्यक्ष DD पाटील, तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, BK सूर्यवंशी, श्याम पवार, शांताराम बापू पाटील, लोटन चौधरी, प्रवीण जैन, महेश पाटील, तुषार संदांशू यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळामध्ये संबंधित उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. दाखल अर्जाची छाननी 5 डिसेंबर रोजी होणार असून माघारीची मुदत 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास 18 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या काळात निवडणुकीसाठी मतदान घेतलं जाणार आहे आणि 20 डिसेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी याची मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे. तर 23 डिसेंबर रोजी या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता ग्रामीण भागामध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे. तालुक्यातील तासखेडे, आमोदे, अंतुर्ली, रंजाने, नगाव बुद्रुक, नगाव खुर्द, सुंदरपट्टी, हेडावे, कामतवाडी, रुंधाटी, मुंगसे, गंगापुरी, भिलाली, बामणे, जैतपीर, खापरकेळा, प्रडांगरी, अंबारे, मारवड,
वावडे कन्हेरे इंदापिंपरी जानवे चोपळाई कोंढावळ डांगर बुद्रुक या 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने झाडीतील ग्राम रोजगार सेवकाने गुरुवारी सकाळी पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन CRPC 149 प्रमाणे नोटीस दिली आहे। संदीप भाऊराव पाटील असे त्या ग्राम रोजगार सेवकाचं नाव आहे। संदीप पाटील याला काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने त्याला उपासमारीची वेळ आल्याने त्याने 10 रोजी सकाळी पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन इंधनाची बाटली ताब्यात घेतली। पंचायत समितीतर्फे या तरुणाला योग्य ती चौकशी करून न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने CRPC 149 प्रमाणे तरुणाला नोटीस दिली आहे, अशी माहिती मारवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी API जयेश खलाने यांनी दिली आहे।